आज आपल्या बसमतच्या ठिकाणी संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले ज्यांच्या नेतृत्वाने उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे असा विश्वास आम्हाला सर्वांना वाटतो। ते आपले सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार, नुकते ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकलेत, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते माझे सहकारी धनंजयजी मुंडे, या जिल्ह्याचे प्रभारी, सहकार क्षेत्रामध्ये या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती योगदान देणारे जयप्रकाशजी दांडेगावकर, व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे सहकारी आमदार सतीशजी चव्हाण, विक्रमजी काळे, सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष आमदार जयदेवजी गायकवाड, महिलांचे अध्यक्ष चित्राताई वाघ, युवकांचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य राणा पाटील, प्रदेशमध्ये काम करणारे माझे सहकारी बसवराजजी पाटील, ईश्वरजी बाळदुगे, डॉक्टर नरेंद्र काळे, या तालुक्याचे पक्षाचे अध्यक्ष देविदासजी कराळे, रत्नमालावताई चव्हाण, मतदारसंघाचे अध्यक्ष राजूभाया नवघरे, आमचे सहकारी आणि जिल्ह्याचे अध्यक्ष मुनीरजी पटेल, दिलीपराव चव्हाण, पल्लादराव राखोंडे, दौलतजी उमाण, शमीम सिद्दीकी, शेख कैसर अहमद मेहबूब, मुनीताई जाधव, जे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत, ते आपल्या सरकारचे भाजपचे एक अध्यक्ष रावसाहेब जोगदंड, समीउद्दीन सिद्दीकी, ज्यांचा आज वाढदिवस आहे असे पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाषराव लालकुतू, सर्वसन्मान्य व्यासपीठ, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि प्रचंड संख्येने या ठिकाणी जमलेले माझ्या बसमतच्या परिसरातील शेतकरी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, गेले 3-3.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये थैमान घालणाऱ्या, महाराष्ट्राला कंगाल बनवणाऱ्या या खोटारड्या सरकार विरोधात महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलन सुरू केलं। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे वरिष्ठ नेते आणि सहकारी शशिकांत शिंदे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आज आम्ही सर्वजण या हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने संबंध मराठवाडा ढवळून काढतो। संतांच्या भूमीमध्ये असलेल्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये सर्वसामान्य माणूस आजही शेतामध्ये राबतो, दिवसाचे 24 तास आपल्या काळ्याची सेवा करत आपल्या उपजीविकेचं साधन निर्माण करण्याचा तो प्रामाणिकपणाने प्रयत्न करत असतो। पण गेले 3-3.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती आलेल्या सरकारने भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणावरती पाऊस त्या ठिकाणी केला, पण प्रत्यक्षात कृतीमध्ये मात्र कुठल्याही गोष्टीची त्या ठिकाणी भर झालेली आपल्याला पाहायला मिळू शकली नाही। मराठवाड्याने दुष्काळ गेले काही वर्ष दुर्दैवाने अनुभवला। एका बाजूला दुष्काळाने ओरपडलेली जनता, काही वेळेला अवकाळी पाऊस, काही वेळेला गारपीट, याच्यामुळे त्रस्त झालेली सुद्धा मराठवाड्यातल्या जनतेने पाहिली। आणि म्हणून मराठवाड्यातल्या नव्हेच तर समग्र महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवातीला प्रथम मांडली। दाडेगावकर साहेब, ज्याला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी आपण भूमिका मांडली, त्यावेळेला या सरकारने जाहीर केलं, खडसे जे होते त्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये, त्यांनी जाहीर केलं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये खडखडाट लोकशाही आघाडीच्या सरकारने ठेवला आहे, आमच्या तिजोरीत हुंदीर त्या ठिकाणी घुसत आहे, तिजोरीमध्ये द्यायला काय नाही, आणि मग आम्ही कर्जमाफी कशी त्या ठिकाणी देणार? खरं तर त्याचं उत्तर माझ्या पुढच्या वास्तवामध्ये मी या ठिकाणी देणारच आहे, पण त्यावेळेला असं काहीच वक्तव्य केलं गेलं। त्यानंतर आम्ही भूमिका घेतली, ठीक आहे महाराष्ट्रामध्ये जर काही तुम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नसेल तर किमान माझ्या मराठवाड्यातल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या। आपल्याला सर्वांना आठवत असेल दाडेगावकर साहेब, आदरणीय पवार साहेबांनी 1980 साली शेतकऱ्यांची अभूतपूर्व दिंडी काढली, जळगावपासून काढली, ती नागपूरपर्यंत अभूतपूर्व दिंडी काढली, या महाराष्ट्रामध्ये त्या कालावधीमध्ये पहिली कर्जमाफी पवार साहेबांनी पुलोचे मुख्यमंत्री असताना दिलेली होती, या अभूतपूर्व दिंडी त्या कालावधीमध्ये पवार साहेबांनी काढली, लाखो जणांचा सहभाग, शेतकऱ्यांचा सहभाग त्या दिंडीमध्ये राहिला,
त्याच्यामुळे त्यावेळच्या असलेल्या सरकारला सुद्धा कर्जमाफी द्यावी लागली. यावेळेला सुद्धा केवळ मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेली पाहिजे. मनस्वीपणाची भूमिका मनामध्ये ठेवत 30 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर 14 ऑगस्ट 2015 पवारसाहेब खुद्द वयवर्ष 75 झाल्याच्या नंतर मराठवाड्यातल्या उस्मानाच्या भूमीमध्ये रस्त्यावरती उतरले आणि किमान माझ्या मराठवाड्याला त्या ठिकाणी न्याय दिला गेला पाहिजे ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या कालावधीमध्ये मांडली. एवढ्यावरती मुनीर पटेल साहेब आपण थांबलो नाही. आपण ही भूमिका घेतली की नाकारतं सरकार आम्हाला शेतकऱ्यांना फसवणार आहे. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जेलभरून आंदोलन सुद्धा केलं. 1-1.5 लाख शेतकरी त्यावेळेला दिवसभरामध्ये रस्त्यावरती बसले, जेलमध्ये गेले आणि आपला एक तरीचा आक्रोश, आपला एक तरीचा भावना सरकारच्या कडे पोहोचवण्याचा त्या निमित्ताने प्रयत्न केला. परंतु या निर्दयी सरकारला त्या ठिकाणी ऐकायला गेलं नाही आणि हे सरकार मुक आंधळ आणि बहिर आहे. यांना बोलता येतं पण मुक्याचं सोंग आलं. यांना दिसतंय पण दिसत नाही अशा वैध दाखवतात. यांना ऐकू येतं, जनसामान्याचा आक्रोश, जनसामान्याच्या भावना त्यांच्या कानापर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेली 3 वर्ष या महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या, अजितदादांच्या, सुप्रियादांच्या नेतृत्वाखाली याच माझ्या तळागाळातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार. अठवा त्याचा उल्लेख धनंजयजी मुंडे साहेबांनी या ठिकाणी केला. 2014 सालची निवडणूक या देशामध्ये एक तरीचं सपाटलेलं वातावरण बदललं गेलं. मोदी साहेबांचं नाव पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्याच्या नंतर गुजरातच्या विकासाचा रोल मॉडेल आता आम्ही देशामध्ये आणणार आहोत अशी बद्दलची भूमिका त्या कालावधीमध्ये केली गेली. महाराष्ट्रामध्ये सुद्धा ठिकठिकाणी भाषण झाली. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाच्या 1.5 पट त्या ठिकाणी आधारभूत किंमत दिली जाईल. 50% नफा शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे ही घोषणा दस्तुरकृत पंतप्रधान महोदयांनी या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जाहीर सभेमध्ये त्या कालावधीमध्ये केली. मुख्यमंत्री सुद्धा या गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवू शकले नाही. विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तर अशा पैकी घोषणा महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी झाली. प्रत्यक्षात कृतीमध्ये नेमकं काय उतरलं? कर्जमाफी नाहीच, किमान आधारभूत किंमत नेमकी किती वाढली. 8वा दिवस 2014 सालातले, 8वा दिवस 2013 सालातले, 8वा दिवस 2012 सालातले, ज्याला मराठवाड्यातल्या फळबागा पूर्णपणे जाळल्या गेल्या त्याला भांडावरती नाही तर शेतात बागेमध्ये जात तुमचे आणि माझे नेते पवार साहेबांनी या संबंध बांधची पाहणी केली. मला आठवत आहात या ठिकाणी सतीजी तुम्ही आहात, विक्रमजी आहात. पवार साहेब ज्याला जालन्याला गेले त्यावेळेला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अत्यंत वाईट शब्दामध्ये उद्भवणारे महाराष्ट्राचे भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे पवार साहेबांच्या सोबत सुद्धा त्याला पाठीमागे शेतावरती फिरत होते. साहेब दिल्लीला गेले, दिल्लीवरना ताबडतोब केंद्रातली मदत त्या ठिकाणी पाठवली आणि ज्या फळबागा पूर्णपणे माझ्या मराठवाड्यातल्या उद्ध्वस्त झालेल्या होता त्यांना पुन्हा एकदा जीव आणण्याच्या दृष्टीकडून केंद्र सरकारच्या माध्यमातून मदत त्या कालावधीमध्ये दिली गेली. आधारभूत किंमत प्रचंड प्रमाणात वाढवण्याच्या दृष्टीकडून पवार साहेबांनी प्रयत्न केले. आज अभिमानपूर्वक या मराठवाड्याच्या संतांच्या भूमीमध्ये सांगतोय, या देशाने स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये कधी कर्जमाफी मागितली नव्हती, कधी पाहिलेली नव्हती. देशातल्या कुठल्या शेतकऱ्याने बैराजाने मला कर्जमाफी द्या अशी मागणी केली नव्हती. शेतकऱ्यांचा जाणता राजा असलेल्या पवार साहेबांनी देशभरामध्ये 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी त्या कालावधीमध्ये दिली आणि एका फटकाऱ्यामध्ये देशभरामधला शेतकरी त्याचा 7-12 त्या ठिकाणी कोरा झाला. 8वा दिवस मुंडे साहेबांनी तुम्हाला विचारल्यावर ऑनलाईन जे अर्ज कुणी भरलेत अख्ख्या मंडपातले सगळे हात वरती आले. आता आज मी तुम्हाला आता प्रश्न विचारतोय, पवार साहेबांनी 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली त्याला तुमच्यापैकी कोणाला साध्या कागदावरती अर्ज करायला सांगितलं असेल तर त्या माझ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी हात वरती करावा. तुम्हाला हा त्यावेळेला कर्ज अर्ज करायला लावला नाही. घरपोच तुमचा 7-12 ठिकाणी गोळा करण्याचं काम पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली केलं गेलं आणि आज विद्यमान सरकार ऑनलाईनच्या नावाखाली शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. शेतीमालाचे दर वाढले गेले नाहीत. तुरीचं उत्पादन प्रचंड प्रमाणावरती झालं. तुरीची ज्यावेळेला भाव 250-300 रुपयाच्या आसपास गेले या चित्रादांच्या नेतृत्वाखाली, सुप्रियादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातला माझा तमाम भगिनी वर्ग रस्त्यावरती उतरला आणि या सरकारने केलेली तूरडाळीची जी काही महागाई होती त्याच्याबद्दलचं एक आंदोलन महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या कालावधीमध्ये केलं गेलं. तूर उत्पादन करणारा माझा मराठवाड्यातला शेतकरी त्यांनी मोठ्या प्रमाणात तुरीचं उत्पादन केलं पण सांगा या ठिकाणी तुमच्या तुरीची खरेदी करण्याच्या दृष्टिकोनातून या विद्यमान सरकारच्या कडून नेमकी काय पावलं त्या ठिकाणी उचलली गेली. 34,000 कोटी रुपयाची 89 लाख शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान
ऐतिहासिक कर्जमाफीची योजना विद्यमान सरकारने जाहीर केली, 34,000 कोटी रुपयाची. मुंडे साहेब, तुम्ही सांगितलं की जाहिरातीवरती 500 कोटी रुपयाच्या आसपास खर्च झाला, 500 कोटी रुपयाच्या आसपास खर्च जाहिरातीवरती झाला. राज आणेगावकर साहेब, तुम्ही सहकार क्षेत्रातले आहात, तुमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये नेमक्या कर्जमाफीसाठी किती रक्कम आली, शेजारच्या परभणी जिल्ह्यामध्ये किती आली, मराठवाड्यामध्ये किती आली, किती शेतकऱ्यांना सरसकट त्या ठिकाणी कर्जमाफी मिळाली, आज आपण निर्धार करूया ऐतिहासिक असलेल्या बसपंच्या सभेमध्ये. जोपर्यंत विद्यमान सरकार सरसकट म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी देत नाही, तोपर्यंत तुम्ही नेहमी स्वस्त बसायचं नाही. अशी वज्रमूठ दाखवलेली आहे, अशी वज्रमूठ तयार करूया. तुम्ही नेहमी सगळेजण वज्रमूठ तयार करूया. आणि या धाकरत्या सरकारने जर तुमची आणि माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी नाकारली तर याच गुन्ह्याचा प्रहार राजकीय त्याच्यावरती करत त्यांना रस्त्यावरती आणण्याचा प्रयत्न करूया. तो निर्धार करण्यासाठी आज आपण प्रचंड संख्येने या ठिकाणी जमलेला आहोत. मला आज आनंद आणि अभिमान या गोष्टीचा आहे की गेले 3-3.5 वर्ष या खोटाड्या सरकारनी जो काही फुलबुल्लाया निर्माण केलेला होता त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचा विश्वास खूप मोठ्या प्रमाणावरती बसला. याच बसमध्ये आणि या सगळ्या परिसरामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये किमान 4-5 वेळा मी आलो. खूप मोठे कार्यक्रम आपण केले पण लोक आणि कार्यकर्ते कार्यक्रमाला यायचेच नाही, इतकं तुमच्यावरती भूल टाकलेली होती की सरकार रक्षणीच्या कांडीप्रमाणे समजा आमच्या जीवनामध्ये बरं बदल करणार आहे. 800 दिन आमच्या जीवनामध्ये येणारच आहे, नुसते 800 दिन येणार नाही तर काही काम न करता आपल्या खात्यामध्ये 15 लाख रुपये त्या ठिकाणी पडणार आहेत. अशा भाबड्या आशेमध्ये त्या कालावधीमध्ये आपण कमळाला बटणं दाबली, कुठे धनुष्यबाणाला बटणं दाबली आणि त्या कालावधीमध्ये आपल्याला असंही वाटलं की काही कष्ट न करता माझ्या खात्यामध्ये 15 लाख रुपये पडणार असतील. यासारखे 800 दिवस 800 दिन कुठले असू शकत नाही. गडकरी साहेबांना विचारा आता 800 दिन कसे आहे. आधार हो गई इसका मतलब मैं जो बोल रहा हूं वो सच है, इसके लिए सही वक्त पर यहां पर आधार हो. याचा अर्थ हा था कि आधाराला सुद्धा कळलं समजलं कि सुनील तटकरे नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे बोलत आहे ते खरं आहे की या महाराष्ट्रातल्या या खोटाड्या सरकारने या माझ्या तमाम बांधवांची खूप मोठ्या प्रमाणावरती आज फसवणूक त्या ठिकाणी केलेली आहे. एवढ्यावरती जर सरकार त्या ठिकाणी थांबलं नाही तर या देशात आणि या राज्यामध्ये धर्माच्या नावावरती हुकूमत करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने त्या ठिकाणी होत आहे. धर्माधर्मांमध्ये अंतर निर्माण करणं, समाजा समाजामध्ये एकमेकाच्या प्रश्नाच्या वतीमध्ये मतभेद असू शकतील, माणसा माणसाच्या मध्ये मनभेद निर्माण करत आपली राजकीय बोली भांडण्याचा केविलवाणा प्रयत्न ज्याला भारतीय जनता पक्ष त्यांच्या समेत आलेला शिवसेना त्या ठिकाणी करतोय त्यावेळेला मात्र धर्मनिरपेक्ष विचाराच्या शक्तीने शाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक विचाराने एकत्रित येणं काळाची गरज आहे. दांडेगावकर साहेब आज या परिसरामध्ये शिवसेनेचे आहेत, इथले एकेकाळचे सहकार मंत्री होते जे आपल्या विरोधामध्ये सातत्याने गेले काही निवडणुका लढवत आले, त्यांना जाऊन हा प्रश्न विचारावा आपण सगळ्यांनी. तुम्ही खरोखर सत्तेमध्ये आहात का सत्तेच्या बाहेर आहात, कारण या शिवसेनेवरती देवेंद्र फडणवीस साहेबांनी टीका केलेली होती, घालूनी घशात हात मोजी ते दात तीच आमची जात. सुनील तटकरे नाही बोलला, कोण बोलला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्याला उत्तर दिलं रामदास कदमांनी ज्या नांदेडचे आज आपले पालकमंत्री झाले, त्याच्यानंतर परत फडणवीसांनी उत्तर दिलं मुख्यमंत्र्यांनी, रामदास भाई तुम्ही बोलता किती तुमचा पगार किती, मंत्रिमंडळातल्या तुमच्या मंत्र्याचा पगार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करत असतील तर या सरकारमध्ये राहून तुम्ही तुमच्या अभिरुचं वाटव काय करता. या बाळासाहेब ठाकरे काही आज आपण इथे पाहतात अनेक वेळेला अनेक गावाच्या बाहेर अनेक वाड्याच्या बाहेर अनेक तांड्याच्या बाहेर वाघाचं चिन्ह असलेल्या पाट्या तुम्ही पाहिल्या असतील. आता तो वाघ राहिला नाही, ती शेळी पण राहिली नाही.
त्यांची अवस्था अतिशय केविलवाणी त्या ठिकाणी झाली. एका बाजूला सत्तेमध्ये राहायचं आणि सत्तेचा घेतलेला प्रत्येक निर्णयाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी टीकाटिपणी करायची. महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या लोकांनी आज गेले 3.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये बिन पैशाचा तमाशा दाखवण्याचं काम केलंय. याच्यापेक्षा दुसरं महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून कुठली गोष्ट या विद्यमान सरकारच्या माध्यमातून झालेली आपल्याला पाहायला मिळू शकत नाही. निर्धार कमी आहे की आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, निर्धार कमी आहे की अजित दादाच्या नेतृत्वाखाली उद्याचा महाराष्ट्र आम्हाला घडवायचा असेल, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आम्हाला मिळवायची असेल. आज चांगला पाऊस पडलेला असताना केवळ काही पैसे भरले नाहीत म्हणून आमचं विद्युत कनेक्शन जर काही सरकार तोडणार असेल तर या सरकारच्या विरोधामध्ये प्रखर हल्लाबोल आंदोलन आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये याच गतीने त्या ठिकाणी चालू ठेवायचं आहे. 3 तारखेला, शनिवारी 3 फेब्रुवारीला आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत मराठवाड्याच्या जनतेचा अभिमान वाटतोय. मराठवाड्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांचं मी अंतःकरणापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. या हल्लाबोल आंदोलनाला ज्या पद्धतीने गेले 7 दिवस प्रतिसाद मिळालाय धनंजयजी, तुळजापूर पासून सुरू झालेली हल्लाबोल यात्रा दिवसेंदिवस या हल्लाबोल आंदोलनाला जनसमुदायाचा प्रतिसाद प्रचंड प्रमाणाचा उत्साहाच्या वातावरणामधला. त्यात माझे सगळे तरुण रस्त्यावरती उतरत 8-8, 10-10 किलोमीटर मोटरसायकल वरती शोभायात्रा काढत अजित दादांचं स्वागत करताय. या दादांच्या बरोबर ते उपमुख्यमंत्री असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये मी फिरलो. दांडेगावकर साहेब मोजून मोटरसायकली पास सुद्धा त्यावेळेला येत नव्हत्या. आता मोटरसायकल मोजता येत नाही, नजरेच्या टप्प्यात नजरेत मावत नाही, इतक्या मोटरसायकल वरती बेपानपणाने चालणारा तरुण अजित दादांची जय म्हणणारा तरुण या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय. त्या तरुणाच्या मनातला असलेला एक आवाज महाराष्ट्राचा एकच वादा अजित दादा हा या तरुणाच्या मनामध्ये चाललेली एक स्फूर्तीची वाटचाल मराठवाड्यामध्ये आज की तरुणाई आता कुठल्या मार्गावरती कुठल्या भूमिकेवरती आज स्थिर झालेल्या आहे याचं एक सुखद असं चित्र तुम्हाला मला त्या निमित्ताने पाहायला मिळते आहे. निर्धार करूया की भवितव्याच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र अधिक सुरक्षित ठेवायचा आहे. धर्माधर्मामधलं अंतर जे हानीपूर्वक जे वाढवलं जात आहे तो सामाजिक सर्वकामाला उभ्या महाराष्ट्रामध्ये अधिक प्रस्थापित करायचा आहे. मनुवाद निर्माण करत बहुजन समाजाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या या मनुवादी सरकारला आम्हाला सत्तेवरना खाली घेतात बहुजनाच्या हिताचं राजकारण त्या ठिकाणी करायचं आहे. याच्यासाठीच पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद भविष्यामध्ये आपल्याला वाढवायची असेल तर हा लढा शेवटास नेण्याचं काम आपल्याला सर्वांना त्या निमित्ताने करायचं आहे. आता स्वस्त बसायचं नाही, आता रडायचं नाही, मागायचं नाही, आता फक्त लढायचं या भूमिकेतूनच आपण काम करण्याचा प्रयत्न करूया. दांडेगावकर साहेब, मी कोकणाचा माणूस आहे, माझ्या कोकणात 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा, त्या समुद्र किनाऱ्यावरती भरती आणि ओटी असते. ओटी येते त्याला समुद्र आत जातो खोलवर पूर्णपणाने आत जातो, याला भरती येते त्याला समुद्राच्या लाटा इतक्या उदाहरणाने येतात की प्रचंड प्रमाणावरती लाटा येतात. 2014 सालामध्ये आपल्यासाठी ओटी होती, भाजपसाठी ती भरती होती. आता 2019 साल आज मराठवाड्यामध्ये मी फिरतोय, आता भरती कशी येते आमच्याकडे पाहतो आम्ही. भरती आणि येते ज्याला पूर्ण भरतीला येते तो 2019ला येईल. आता भरतीची सुरुवात झाली, लाटा 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 असं या लागल्या, आणि ज्याला भरतीला उदाहरण येईल पूर्णपणाची भरती येईल त्याला भाजप आणि शिवसेनेच्या सरकारला तडाखा देऊन ही तरुणाई खाली बसवेल असा सार्थ विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी जमला त्याच्याबद्दल आपले आभार मानतो आणि दांडेगावकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण ही जी काही अँब्युलन्स दिली याच्याबद्दल समस्त माझ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. परमेश्वर चरणी औंढारायणनाथाच्या चरणी प्रार्थना करतो की आंदोलनाचा वापर कमीत कमी व्हावा. पवार साहेब, पवार साहेबांच्या वाढदिवसात बोलू नसेल केला तर पुढच्या वर्षी आम्ही दोघे करायला येऊ तुमचा. औंढारायणनाथाच्या चरणी प्रार्थना करतो की आंदोलनाचा वापर कमीत कमी व्हावा आणि जेव्हा केव्हा वापर करण्याची वेळ ज्या आजारी रुग्णाला न्या तो रुग्ण त्याच अँब्युलन्स मध्ये लवकर घरी परत यावा ही आमदार रंगनाथाची चढी आज प्रार्थना करतो. आणि प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी जमलात याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करून माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भीम और अल्लाह हाफिज. धन्यवाद साहेब. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हल्लाबोल आंदोलन तुळजापूर ते औरंगाबाद यात्रेच्या निमित्तानं प्रमुख मागण्याच्या संदर्भामध्ये माननीय